पदवीधरांसह इतरांच्याही समस्या सोडविण्यासाठी तत्पर. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट जुबेर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार पदवीधरांसाठी काय करणार आहेत, उमेदवारांचा जाहीरनामा प्रसिद्ध न झाल्याने पदवीधर मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, पदवीधरांसमोर बेरोजगारीचे संकट आले, पदवीधरांसह इतरांच्याही समस्या सोडविण्यासाठी तत्पर आहे, असे वक्तव्य ॲडव्होकेट जुबेर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिले. शहरातील दैनिक आपला महाराष्ट्राच्या कार्यालयात दिनांक 20 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲडव्होकेट राहुल वाघ, ॲडव्होकेट इम्रान शेख, ॲडव्होकेट राजू येलेकर उपस्थित होते. यावेळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील जाहीरनाम्याचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी ॲडव्होकेट शेख म्हणाले की विरोधातील दोन्ही उमेदवार वेगवेगळे दिसत असले तरी अप्रत्यक्ष एकाच पक्षाचे आहेत. संसदेतील लोकशाहीला बाधा पोचविणारा हा प्रकार आहे. दोन उमेदवार उभे करण्याची केवळ हवा असल्याचेही ते म्हणाले. पदवीधर शिक्षक, प्राध्यापक, वकील, पदवीधर पत्रकार स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या पदवीधरांकरिता संघर्ष करणार असल्याचेही यावेळी याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. येथे माझा निवडणुकीचा जाहीरनामा, अर्थात मी पदवीधर नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात उमेदवारी करत आहे आणि अद्यापपर्यंत कोणत्याच उमेदवाराचा जाहीरनामा प्रकाशित न झाल्याने ते पदवीधरांकरिता हितचिंतक नाही ही बाब स्पष्ट झालेली आहे. आणि पदवीधरांनी नेमकं कोणत्या गोष्टी पाहून वोटिंग केलं पाहिजे, तर आज आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही पदवीधरांकरिता काय करणार आहोत याची संपूर्ण इत्थंभूत माहिती दिलेली आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा माननीय अविनाश पाटील अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, प्राध्यापक बाबा हातेकर, ॲडव्होकेट राहुल वाघ, ॲडव्होकेट इम्रान शेख यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.